नमस्कार मित्रांनो, मी आहे आनंद भाऊ. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सकाळच्या वेळेस मुंगूस दिसणे शुभ शुभ आहे की अशुभ आहे जाणून घ्या त्यामागचे दडलेले शुभ अशुभ संकेत. भारतीय इतिहासात अशा अनेक विश्वास किंवा अशुभ घटना सांगितलेल्या आहेत ज्या आजच्या लोकांसाठी विचित्र आहेत. आधुनिक युगात अशा विश्वासांना अंधश्रद्धा मानले जाते, परंतु शास्त्रात त्याचे महत्त्व लक्षणीय सांगण्यात आले आहे. छोटीशी शुभ अशुभ घटना भविष्यात घडणाऱ्या घटनांविषयी माहिती देते. माणसाला नेहमीच पैशाची किंवा धनाची आवड असते. हे साध्य करण्यासाठी माणूस अनेक प्रकारे कार्य करतो, कठोर परिश्रम घेतो. काही लोक कठोर परिश्रम देखील करतात, परंतु त्यांना पैशाचा आनंद मिळत नाही. अशा परिस्थितीत एखाद्याचे भविष्य बदलणार असेल तर त्याच्याबरोबर बऱ्याच शुभ घटना घडतात. ज्योतिष शास्त्रात धनाबाबत शुभ अशुभ गोष्टीबद्दल सांगितलेले आहे. जुन्या काळापासून हा एक शुभ चिन्ह सांगितलेले गेलेले आहे. सकाळी मुंगूस दिसणे हे देखील शास्त्रात शुभ सांगितले गेलेले आहे. जरी मुंगूस सापाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो, परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये त्या शुभ गोष्टी जोडलेल्या आहेत. जर एखाद्या व्यक्ती सकाळी झोपेतून उठल्याबरोबर एखादा मुंगूस दिसला तर त्याने समजून घेतले पाहिजे की नजीकच्या काळात तो श्रीमंत होणार आहे. मुंगूसचे थेट कनेक्शन जमिनीत दडलेले खजिन्याशी जोडले गेलेले आहे. म्हणूनच सकाळी त्याचे स्वरूप दर्शवते की एखाद्याला गुप्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती श्रीमंत होण्याची दाट शक्यता आहे. तसेच सकाळच्या नंतर मुंगूस पाहणे शुभ मानले जात नाही, परंतु काही वेळा हे समस्यांचा शेवट देखील दर्शवते. वरील दिलेल्या माहिती सामाजिक किंवा धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणती अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. धन्यवाद मित्रांनो. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील. धन्यवाद मित्रांनो. श्री स्वामी समर्थ.